राज्यात निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. भाजप स्वबळावर निवडणूक जिंकू शकत नाही असे खळबळजनक वक्तव्य फडणवीसांनी केलंय. शेवटी काय म्हणाले ते सविस्तर बघूया. महाराष्ट्रात भाजप स्वबळावर निवडणूक जिंकू शकत नाही, मात्र या निवडणुकीनंतर आम्ही सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ. आमच्याकडे सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक मतांची टक्केवारी आहे, हे खरं आहे. खरं काय आहे, नेमकी परिस्थिती काय आहे, याबद्दल आपण व्यवहारिक असलं पाहिजे. सोबतच ज्यांना या निवडणुकीत तिकीट मिळालं नाही त्या नेत्यांची नाराजी आणि बंडखोरी याबद्दलही फडणवीस बोलले. आमच्या पक्षातील काही महत्वाकांक्षी नेत्यांना यावेळी तिकीट मिळू शकलं नाही, उमेदवारी देता आली नाही, याबद्दल मला वाईट वाटतं. पण राज्यात महायुतीच सत्ता स्थापन करेल, हे नक्की. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर भाजपचे कॉन्फिडन्स कमी झालं की काय असा प्रश्न फडणवीसांच्या वक्तव्यावरून भासतोय. किंबहुना मित्रपक्षाची दिलजमाई करण्याचा प्रयत्न देखील या माध्यमाने होऊ शकतो. शेवटी 23 नोव्हेंबरला राज्यात चित्र स्पष्ट होईल, हे नक्की.